नमस्कार, मी भाग्यश्री, अॅग्रोवन डिजिटलच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील लक्षद्वीप या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यातल्या काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. काल सकाळी 8 वाजेपर्यंत निफाडला 13 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतासह राज्यातल्या वातावरणात वेगाने बदल होत आहेत. मागच्या आठवड्यात ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता, तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने उघडीप देत अचानक हवेत गारवा पसरल्याने किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं. पण पुन्हा हवेतला गारवा कमी होऊन किमान तापमानात वाढले. विदर्भ वगळता उर्वरित सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात थंडीचं वातावरण आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील तळसर मुंडेतर्फे सावर्डे आणि वांझोळे या 3 गावात धरणांबरोबरच 2 पाणी साठवण तलाव मंजूर झाले आहेत. त्यावर तब्बल 54 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याच्या तिन्ही तलावांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. हे प्रकल्प पूर्णत्वास गेले असता स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निर्यातीसाठी तयार असलेली 50 कोट्यांची उत्पादनं सोलापूर जिल्ह्यात अडकून पडली आहेत. शिपिंग कंटेनर उपलब्ध न झाल्याने मागील काही दिवसांपासून ही समस्या भेडसावतीये. शेतमाल आणि त्यापासून तयार उत्पादनांची निर्यात करण्यासाठी शिपिंग कंटेनरची गरज असते. कंटेनर वाहतुकीची आंतरराष्ट्रीय साखळी अजूनही विस्कळीत असल्याने हा प्रश्न निर्माण झालाय. सोलापुरातून मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल उत्पादनासोबत काही शेती उत्पादनंही निर्यातीसाठी पाठवली जातात. त्यात प्रामुख्याने टेक्सटाईल उत्पादनांचा वाटा असतो. ही उत्पादनं तयार झाल्यानंतर जहाजांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे कंटेनर करतं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यातले आठवडी बाजार तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे परभणीतल्या पाथरी रस्त्यावरील मार्केटमध्ये फळं भाजीपाल्यांची आवक वाढली असली तरी खरेदीदारच नसल्याने फ्लॉवर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि फळांच्या दरात घसरण झाली आहे. पश्चिम विदर्भात आलेली कोरोनाची दुसरी लाट लगतच्या मराठवाड्यात पसरू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पण या सगळ्यात शेतकऱ्यांचा विचार मात्र होताना दिसत नाही आहे. टाळेबंदीच्या काळात सोनं साठी पार करतंय की काय असा प्रश्न पडलेला असताना आता मात्र सोन्याची रया जायला लागली. सोन्याचे भाव 50,000 घरात आले असून ही जवळजवळ 20% घट आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव स्थिर असून 1 किलोचा भाव 70,000 पोहोचलेत. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्याने चांदीच्या दरांना आधार मिळत असल्याची माहिती राजेंद्र मंडलिक यांनी सकाळशी बोलताना दिली. तसंच सोन्याचा भाव अजूनही कमी होऊ शकतो, चांदी मात्र स्थिर राहील असा अंदाज सराफा संदीप मेड यांनी व्यक्त केला आहे. मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.